आहे, त्यांनीही आम्हाला सहकार्य केलेले आहे. अनेक असे लोक ज्यांना देशाशी प्रेम आहे, महाराष्ट्राची एक पुरोगामी जो संस्कृती होती, फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जे एक जे काळ होता ते आपण विसरलेले आहो, म्हणून आम्ही सरकारला हे सगळं आठवण करून देण्यासाठी चाललेलो आहोत. तुमची रॅली कोण्या मार्गाने जाणार आहे, किती लोक? आम्ही पहिले निर्णय घेतलं होतं की आम्ही गंगापूर वैजापूर मार्गाने जाणार, पण आम्ही बघितलं की सरकार कोणत्या पातळीवर आलेले आहे, कशा प्रकारचे घाणेरडी राजनीती सुरू आहे आणि पोलिसांचा कशा उपयोग करण्यात येत आहे हे सगळं आम्ही बघितलेलं आहे. 3 दिवसापूर्वी गंगापूरमध्ये ज्या मुद्द्याला घेऊन आम्ही मुंबईपर्यंत जात आहे त्या गंगापूरमध्ये एका हिंदुत्ववादी संघटनांना तिथे बोलवण्यात आलेलं आहे की तुम्ही मोर्चा काढा, रॅली काढा, आणि तिथे जे लोकांना बोलवण्यात आलेले आहे सगळे घाणेरडी वृत्तीचे लोक आहे, त्यांच्या काम काय आहे की स्टेजवर उभे राहायचं, एका समाजाला टार्गेट करायचं, द्वेष निर्माण करायचं, हे सगळं काम चाललेलं आहे. म्हणून आम्ही कोणत्याही टकराव न करता आम्ही निर्णय घेतला की आम्ही समृद्धी मार्गाचा वापर करून आम्ही मुंबईपर्यंत जाऊ. तुम्ही मुंबई कुठे जाणार आहात, तिथे कुठे तुम्ही कुणाला आम्ही